नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सुनील लाटोड तुम्ही पाहत आहात माहिती हवी यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अनेक शेतकरी बांधव हे पीक किंवा भरत असतील किंवा भरण्यासाठी जात असतील मग त्यांना एकच या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे अनेक लाभार्थी अनेक अफवासुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे बाबा पीक किंवा भरण्याच्या पूर्वी ई पीक पाहणी केली पाहिजे मग ई पीक पाहणी झाली नाही तर पीक किंवा मिळणार नाही असे अनेक नाना प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत मित्रांनो या सर्वांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की भेटणार आहे मग विमा भरण्यासाठी जे ई पीक पाहणी अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे मग या संदर्भात जे कृषी आयुक्त आहेत त्यांनी प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मग पी किमा तुम्हाला भरल्याच्या नंतर ई पीक पाहणी केली पाहिजे परंतु हे कधी केली पाहिजे कशा पद्धतीनं केली पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या, या प्रेस नोटच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची एवढींची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो ही जी प्रेस नोट आहे व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी ही प्रेस नोट देण्यात आली आता या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई पीक पाहणी नोंद सक्तीची नाही आहे आता तुम्हाला पीक विमा भरायची असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी आत्ता सध्या करण्याची गरज राहणार नाही महाराष्ट्र राज्य सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे खरीप दोन हजार बावीसमध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक एकतीस जुलै दोन हजार बावीस असा आहे शासनाच्या ई पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्यांची नोंद घेण्याची कारवाई एक ऑगस्ट दोन हजार बावीसपासून सुरू होत आहे पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ही पीक ही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांचे संभ्रमण निर्माण झालेले आहे पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेत पिकाचे विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित या ठिकाणी राहतो आता शेतकऱ्यांना जर वंचित राहायचे नसेल तर पीक पाणी करून घेणं गरजेचं राहणार आहे ते कधी शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा भरत असताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्यांनी पीक पाहणीमध्ये केलेली नोंद, नोंद ही अंतिम ग्रहीत धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेले दाखला असण्याची आवश्यकता नाही आहे जेव्हा तुम्हाला पीक विमा भरायचे तेव्हा तुम्हाला पीक नोंदणी पहिले करणं गरजेचं राहणार नाही परंतु तुम्हाला पीक नोंदणी जी आहे ती करावीच लागणार आहे याची नोंद तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार बावीसपासून करायची आहे आता सध्या तर तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही पी भरून घ्या पी किमा भरल्याच्या नंतर ई पीक पाहणी करून घ्या जे तुम्ही पीकिमावरती भरलेला आहात त्याच ई पीक पाहणीमध्ये पीक असणं गरजेचं राहणार आहे असा जो प्रेस नोट आहे धीरज कुमार कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे कशा पद्धतीने वाटला नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना वेळोवेळी मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आहात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र